सर्वसामान्यांना दिलासा मिळावा ही केलेली सुरुवात त्याचा वटवृक्ष होतोय आणि या वटवृक्षाचं खऱ्या अर्थाने एक मनातलं स्वप्न होतं की या डॉक्युमेंटरीचं उद्घाटन ज्यांचं स्वप्न आहे महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त व्हावं ज्या वेळेला साहेब आपण मुख्यमंत्री होता त्या टाइमला आपल्या तोंडातून निघालेले शब्द त्याच विचारातून अंत्योदयाच्या माध्यमातून आपण हा एक प्रवास करण्याचा जो प्रयत्न करतोय त्याचा रितसरपणे उद्घाटन करण्यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे वेळ दिली त्याबद्दल मी मनापासून आपलं आणि आपल्या सर्व बरोबर आलेल्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आभारी मानतो। खरं म्हणजे याच्यावर बोलावं काय त्यापेक्षा ज्या वेळेला मोतीबिंदू काढला जातो आणि त्यांना सोडण्यासाठी मी जात असतो प्रत्येक वेळेला त्या टाइमला त्यांच्या डोळ्यातले अश्रू ह्या बऱ्याच वेळा आमच्या डोळ्यात सुद्धा येतात। आताही मला वाटते बहुतेक इथं बसलेल्यांच्या डोळ्यातून अश्रू आले असतील। साहेब आपल्या आयुष्यात आपण खूप चित्रपटांचं सुद्धा उद्घाटन केलं असेल, हा चित्रपट वेगळा आहे आणि खऱ्या अर्थाने तुम्ही त्याची जाण असलेल्या नेतृत्वाच्या हातातून आम्हाला हा आशीर्वाद मिळाला हे खरं म्हणजे माझ्या दृष्टीने सुद्धा आणि साकीबच्या दृष्टीने सुद्धा भाग्याचा दिवस आहे। खूप प्रवास केलाय, खूप प्रवासामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत आणि ज्यावेळेला सुरुवात केली त्या टायमाला असं काही वाटलं नव्हतं। साहेब खरंही सांगायला पाहिजे सुरुवातीला आम्ही चष्म्याचे 10 रुपये घेतले होते पहिल्या वर्षी आणि ऑपरेशनला 50 रुपये घेतले होते। त्या टायमाला काही यातलं माहीत नव्हतं पण नंतर साकीबला जोडून दिलं आणि त्याने पुढल्या वर्षापासून सांगितलं तोही तसा काय पैशात कमवणारा माणूस नाही त्याला सांगितल्यानंतर मी सांभाळतो हे काही त्याची एक टीम तयार केली आणि पुढल्या वर्षापासून आम्ही तो प्रवास विना पैशाने सुरू केला। आजपर्यंत कोणाकडेही माझ्याकडून सुद्धा आता साकीब गोरेंनी कधी मागितलं नाही तर मला मदतीचा हात असावा कोणाकडून डोनेशन सुद्धा मागितलं नाही। एवढा मोठा प्रवास करत असताना एवढी मेहनत करतात त्याच्या परिवारातली माणसं, एक मुस्लिम परिवार ज्या वेळेला हजारो नागरिकांना मदत करण्याचा ज्या वेळेला प्रवास करतात आणि मेहनत करतात त्या टायमाला या कुटुंबाला मनापासून सलाम करावा असं वाटतं। एक घरदार सगळं पूर्ण त्यात विचारत असते, वर्षभर एकच काम करत असतात आणि एक वेगळ्या विचारातून जोडण्याचा प्रयत्न करत असतात आणि इथं बरेच मान्यवर आहेत पण साहेब खरं म्हणजे हे आशीर्वादाचे शब्द तुमच्याकडून आम्हाला मिळायला पाहिजेत आणि ही चळवळ केवळ एक दिवसाची राहता कामा नये, जोपर्यंत आमच्यात उमेद आहे साकीबमध्ये असे साकीब हजारो तयार महाराष्ट्रामध्ये आपण कराल आम्हाला विश्वास आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातलं स्वप्न हे तुम्ही साकार केल्याशिवाय राहणार नाही। एक वेगळा विचार खरं म्हणजे आपण आमच्या समोर ठेवाल या माध्यमातून असं मला स्वतः वाटते, तेच खरं म्हणजे आम्हाला बक्षीस आहे। खरं म्हणजे तुकाराम महाराजांनी एक संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचं झालं जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा आणि याच विचारातून आम्ही सुद्धा या माध्यमातून जोडलं। अशा खूप काही गरजा आहेत राजकारणाच्या पलीकडं जे आम्हाला तुम्ही नेहमीच सांगत असता ते साहेब करण्याचा जो आनंद आम्हाला मिळतो तो खूप माध्यमातून या चांगला मिळतोय। अशा बऱ्याचशा आमच्याकडं एक वेगळ्या विचारातून आम्ही काही घडवत असतो। साहेब आमची दुसरी एक विधवा महिला ज्या होतात त्यांच्या मुलीचं कन्यादान आम्ही करतोय पूर्ण मतदारसंघामध्ये। दरवर्ष किमान मला 300-350 जावई दरवर्ष होतात आणि माझे एवढा नशिबवान कोण नसेल एवढे जावई महाराष्ट्रातल्या कुठल्याच नेत्याला नसतील। ते वेगळं वेगळं वळय असतं आणि माझ्या वाढदिवसाला त्या मुली आणि जावा येतात आणि माझा सत्कार करत असतात। एक मोठं वलय ते जसं साकीबने टिकवलंय याच पद्धतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घडलं पाहिजे। केवळ राजकारणातून आणि आर्थिक बाबतीत मजबूत होऊन चालणार नाही, समाज जर घडवायचा असेल तर तुमच्यासारखी सुद्धा माणसं पुढे आली पाहिजेत आणि तुम्ही त्याला कुठेतरी दिशा दिली पाहिजे। तर म्हणजे खूप अडचणी ज्येष्ठ नेते माजी मंत्री जगन्नाथ पाटील साहेब, आमदार संजय केळकरजी, आमदार कुमार ऐलानीजी, पद्मश्री कल्पना सरोजजी,
या ठिकाणी उपस्थित जफरुल्ला खतीब जी, गोडखिंदी गोडविंदे जी, राजेंद्र घोरपड़े जी आणि खऱ्या अर्थाने आजच्या लघुपटाचे नायक आणि आजच्या कार्यक्रमाचे देखील नायक असलेले श्री साकीब गोरे त्यांच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा कार्यक्रम हा अतिशय वेगळा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे। एक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये एक ध्येय ठरवतो आणि त्या ध्येयाकरता वेडा होतो आणि आपलं सर्वस्व त्या ध्येयाच्या पाठीशी लावतो, त्यावेळी सामान्य माणूस म्हणून ज्याचं कार्य सुरू होतं तो बघता बघता आपल्या कर्तृत्वाने असामान्य बनतो। अशा प्रकारच्या असामान्य बनलेल्या साकीब गोरे यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो। माझा त्यांचा परिचय कथोरे साहेबांनी करून दिला। खरं तर कथोरे साहेब हे केवळ राजकारणी नाही, राजकारण हे करत असताना त्यांचा मूळ पिंड हा समाजकारणाचा आहे। समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणं या उद्देशाने सातत्याने ते काम करतात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांमधली उद्यमशीलता असेल, उपक्रमशीलता असेल, युवांना संधी देण्याचा विषय असेल, गरिबांची सेवा असेल, अंत्योदय मिशन असेल किंवा नेत्रदानासारखा कार्यक्रम असेल, अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कथोरे साहेबांनी एक बृहत परिवार तयार केला। आणि मला असं वाटतं की राजकारणात काम करणाऱ्या लोकांना जोपर्यंत रचनात्मक कार्य करत नाही, केवळ राजकारण करतात, तोपर्यंत लोकमान्यता मिळत नाही। आज कथोरे साहेबांना जी लोकमान्यता मिळाली ती या त्यांच्या कृतिशीलतेमुळं आणि खऱ्या अर्थानं रचनात्मक कार्यांमुळे मिळाली। आणि मग साकीब गोरेसारखा एक हिरा त्यांनी शोधून त्याच्या पाठीशी उभं राहून आज ज्या प्रकारे साकीबजींनी आपलं काम उभं केलंय या लघुपटाच्या माध्यमातून, तो प्रत्येक चेहरा आपण जो बघितला, आमच्या आदिवासी भगिनीचा, आमच्या बंधूचा, ज्येष्ठ नागरिकांचा, तो चेहराच इतका बोलका होता, त्याचे भाव इतके बोलके होते। हा जर मुखपट जरी तयार केला असता तरी ऑपरेशनच्या आधीचा चेहरा आणि ऑपरेशनच्या नंतरचा चेहरा हे इतके बोलके होते की त्यातनं कुठलंही त्या ठिकाणी डायलॉगची किंवा कॉमेंट्रीची आवश्यकताच पडली नसती, इतकं उत्तम हे कार्य त्यांनी या ठिकाणी केलं आहे। आता जवळजवळ 45,000 ऑपरेशन झाले आहेत। कथोरे साहेब 50,000 होतील तेव्हा तर आपण त्यांचा सत्कार करूच, पण मला विश्वास आहे की या कार्याच्या भरोशावर येत्या काळामध्ये 100,000 ऑपरेशन ते पूर्ण करतील, त्यावेळी त्यांचा भव्य सत्कार हा आपल्याला करायचा आहे। आणि त्या कार्यक्रमालाही कथोरे साहेब तुम्ही मलाच बोलवायचं आहे, हे देखील आत्तापासून ॲडव्हान्स बुकिंग मी करून दिले। आपको मतलब प्रोत्साहन मिला इस तरह का कार्य करने का, सर उसके बारे में बताइए सर। तो आपने डॉक्यूमेंट्री में देखा ही होगा, सबसे बड़ी बात ये मैं आपके सामने एक रखना चाहता हूँ कि WHO ने एक सर्वेक्षण किया है, टाळता येणाऱ्या अंधत्वावर WHO ने सर्वेक्षण केले असता, जगातील अंधत्वाने अंधत्वांचे अंध लोकांचे सर्वेक्षण केले असता सर्वात जास्त अंध लोक जगातील भारतात राहतात आणि ते त्याच्यात 75% जे अंध आहेत ते बरे होऊ शकतात। सर जिस सर जिस तरह से आप जो मूवी था, अगर वो जो पिक्चर था उससे देखा जाए तो कहीं लोगों की हेल्प करते हुए आप नज़र आ रहे हैं और प्लस जो है कहीं आँखों का ऑपरेशन का वो आप कर रहे हैं, उसके बारे में क्या बताइए और जनता तक क्या बताना चाहेंगे? क्या है, मालिक फरमाता है तुम किसी की मदद करो मैं तुम्हारी मदद करूँगा, तुम किसी के काम आओ मैं तुम्हारे काम आऊँगा। और इंसान नतमस्तक जो होता है वो कुछ वक्त के लिए होता है, मगर इंसान का अगर उस वक्त में जो पॉजिटिव ख्याल होता है वो हर वक्त रहे तो साकीब गोरे सामने आता है।
अपने ख्याल को अगर पॉजिटिव रखोगे आप तो हर बार अच्छा ही करने की आपको एक इच्छा शक्ति मिलेगी, और आपके अपने ख्याल को निगेटिव रखेंगे तो हर बार इंसान निगेटिव होगा। पॉजिटिव होकर अगर दूसरों के साथ चलोगे, दूसरों का दुख बांटोगे तो मालिक आपका भी दुख बांटेगा और आप भी एक कामयाब इंसान हो जाओगे, जैसे मैं आपके सामने बैठा हूँ। साकिब साहब ने इसने अच्छा इनिशिएटिव लिया विदाउट डोनेशन, लोगों की हेल्प के बिना, तो कैसे आप कर लेते, इतने जनों को आपने हेल्प किया? देखो, देने वाली जात किसकी है? अल्लाह की, मालिक की। वो खुद बोलता है, तुम किसी के काम आओ मैं तुम्हारे काम आऊँ, तुम किसी के दुख में समरस हो मैं तुम्हारे दुख में समरस होगा। अगर मैं किसी के काम आया वो मेरे काम आने को लगा, मैं किसी के दुख में समरस हो गया वो मेरे दुख में समरस होने लगा। जिसने इतनी प्यारी दुनिया बनाई है वही अगर मुझे मेरे काम आने को लगा तो मुझे कोई नहीं रुका सकता। बस इंसान का भरोसा चाहिए। सर, हमने देखा जैसे कि शॉर्ट फिल्म में देखा, कई बुजुर्ग भी ऐसे, उनमें कई बच्चे भी ऐसे थे जो जिन्हें मोतियाबिंद की शिकायत थी, तो आपने कैसे उनकी हेल्प की, मतलब कैसे उनको सामने लाया, कितना मुश्किल रहा कि मतलब हॉस्पिटल तक लाने के लिए? ट्राइबल्स एरिया में काफ़ी परेशानी होती है, लोग जल्दी से बात नहीं सुन पाते, उनको इतने मेडिकल की अवेयरनेस नहीं होती, तो आप किस तरह से, आपकी जो टीम है कितनी टीम है और कैसे काम कर लेते? देखो, बहुत सी टीम्स है जो ये मोतियाबिंद का काम करती है, मगर चश्मा कोई फ्री देता नहीं। हमने चश्मा फ्री रखा है और हमारा चश्मा फ्रेमिंग का है, अच्छा चश्मा है और स्वदेशी चश्मा है। वो लोग ये सोच कर आते हैं कि त्रुद्दान हम जाएंगे चश्मा लेंगे और हमारी दृष्टि प्रदान हो जाएगी, वो चश्मे की आज से हमारे पास आते हैं और हम उसमें मोतियाबिंद का शिकार करते हैं। जब किसी को चश्मा दिया जाता है फिर उसको समझाया जाता है कि तू हमारे साथ चल, हम तेरा ऑपरेशन करेंगे, शस्त्रक्रिया करेंगे, तुझे दृष्टि आ जाएगी। जब वो चश्मे के लिए आता है, हम वो दाना है चश्मा, हम लोगों के लिए दाना फेंकते हैं कि जब तक वो चश्मे के लिए ही लोग आते हैं हमारे पास, कोई हमारे पास मोतियाबिंद शस्त्रक्रिया के लिए आता नहीं। फ्री चश्मा मिलेगा, अच्छा चश्मा मिलेगा, इसलिए लोग हमारे पास आते। जब वो हमारे करीब आते हैं तो हम उनको अपना लेते, समझाते हैं, और अगर मोतियाबिंद रुग्ण है तो उस पर शस्त्रक्रिया करते, और अगर दृष्टि दोष है तो चश्मा देते हैं। सर, महाराष्ट्र में तो आप बहुत ही अच्छा काम करें, लेकिन पूरे देश में आगे की क्या प्लानिंग है कि वहाँ पे भी आप अदर स्टेट में जाकर, जैसे देवेंद्र फडणवीस जी के हेल्प के द्वारा जो बीजेपी स्टेट है या अदर स्टेट से उनके साथ मिलकर के आप काम करेंगे आने वाले दिनों में? देखो, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग साथ आते गए और कारवा बढ़ता गया। ये मेरा कारवा सीमित है, मैं अकेला ये नहीं सोच सकता कि मैं ये सब कर सकता हूँ। मैं ये सोचता हूँ कि जो मैंने डॉक्यूमेंट्री बनाई है इन परस्यूट ऑफ लाइट, ये डॉक्यूमेंट्री से अगर 100 साकिब गोरे बने और उसके बाद 1000 साकिब गोरे बने तो एक क्रांति हो सकती है, और क्रांति सामान्य इंसान जब रास्ते पर उतरता है तभी होती है। तो जब ये डॉक्यूमेंट्री को देखकर लोग प्रोत्साहित हो जाएंगे, लोगों में प्रोत्साहन आएगा और लोग बोलेंगे कि मैं भी ये काम कर सकता, जब सकीब कर सकता है तो मैं नहीं क्यों कर सकता हूँ, तो आराम से ये काम हो सकता है। एकामेका सहाय करूँ आओगे धरू सुपन, एक से दूसरा, दूसरे से तीसरा, अगर आगे बढ़ेगा 100 साकिब गोरे के जगह 1000 साकिब गोरे हो गए तो ये आसानी से काम होगा। ओके सर, थैंक्स सर।